खूप जणांची इच्छा होती मी माझ्या फॅमिलीबद्दल व्हिडिओ बनवावा, एखादा माझी फॅमिली दाखवा, कोण कोण आहे माझ्या घरामध्ये, कोण कोण राहता, आई पप्पा बायको माझी मुलगी, अजून माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत, असं सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी मला खूप जणांच्या कमेंट्स पण आल्या की दादा तुझ्या फॅमिलीबद्दल व्हिडिओ बनव. तसं मी फॅमिलीबद्दल व्हिडिओ बनवला, म्हणजे व्हिडिओ बनवला म्हणजे फक्त मी माझ्या बोललो, मी तुमच्यासोबत चर्चा केली त्या विषयावर. माझी फॅमिली तुम्हाला दाखवली नाही आहे, कदाचित मी तुम्हाला वेळ आल्यानंतर माझी फॅमिली पण दाखवल. पण ज्यावेळेस मी माझ्या फॅमिलीचा व्हिडिओ बनवला ना, मला त्या व्हिडिओमध्ये खूप जणांच्या कमेंट्स आल्या, दादा तू सगळ्यांची नावं घेतले पण आईचं नाव का घेतलं नाही, आईचं नाव का घेतलं नाही, असं मला खूप जणांना विचारलं, दादा आई कुठे गेली आहे, आईचं नाव का घेतलं नाही तू, आईबद्दल काही सांग, असं खूप जणांनी विचारलं. पण आता त्यांना कसं सांगू, काही वर्षापूर्वी माझी आई मला सोडून गेली आहे. मी आईचा विषय दरवेळेस कधीच कुठं काढत नाही आहे, कारण की आईचा विषय काढला ना कधी कधी अशी आठवण येते ना आईची, असं वेगळं फील होतं, म्हणजे असं स्वतःला असं वेगळंच वाटतं, असं वाटतं की बाबा आपली आई नाही आहे, आपल्याला कसं वाटतंय, म्हणजे असं विचार जरी केला ना खूप वेगळं वाटतंय, असं फील पण जर केलं ना त्या गोष्टी, आई आपल्याला सोडून का गेली आहे काय नाही याच्याबद्दल जर थोडा जरी मनामध्ये विचार आला ना, खरंच खूप वेगळं वाटतं. आणि त्यामुळं मी कधी कसं करते माहिती का, ह्यांचं कधीच लक्ष जाऊन देत नाही की ह्यांना जाणीव सुद्धा होऊन देत नाही की ह्यांना मम्मी नाही, ह्यांना एखाद्या वेळेस ह्यांनी उदास जरी बसले ना त्या टायमाला मग मीन खुशी ह्यांना थोडंसं हसी मजाक करून थोडंसं विसरायला ही करतो. म्हणजे आजपर्यंत आम्ही ह्यांना ह्यांच्या मम्मीची आठवण येऊनच दिली नाही, असं नाही की ह्यांच्या मम्मीची आम्हाला आठवण येऊन द्यायची नाही, पण ह्यांच्या चेहऱ्यावरला जो नाराजगीपण आहे ना तो बघितला ना आम्हाला थोडंसं वेगळं वाटतं, त्यामुळं आम्ही पुन्हा पुन्हा ते विषय काढत नाही. जसं ह्यांची आई ह्यांच्यावर प्रेम करते ना तेवढं प्रेम मी देण्याचा प्रयत्न करते. मला माहीत नाही मी त्यांच्या मग आईची तर कमी पुरवू शकणार नाही, पण तरी पण मी त्यांना जेवढं माझ्याकडनं होते ना तेवढं मी देते, पण थोडंसं होतं नाराज त्यामुळे. काही असं होतं माझ्यासोबत, माझ्या आईची आठवण माझी मुलगी, माझे पप्पा आणि माझी वाईफ हे मला कधीच आईची आठवण येऊ देत नाहीत. पण कधी कधी असं होतं ज्यावेळेस माझ्या वाईफसोबत समजा माऊसोबत थोडेफार जरी भांडण झाले किंवा काही झालं, थोडा नाराजीपणा व्यक्त झाला आमच्या दोघांमध्ये, मला त्यावेळेस खरं सांगतो मला आईची आठवण येते. ज्यावेळेस आईची आठवण येते ना खरं सांगतो डोळ्यातनं असं पाणी येतं, खूप वेगळं वाटतं मला त्या त्या गोष्टी. आणि तरी पण कसं माहिती का होतच असते तर थोडेफार भांडण वगैरे, पण कधी बी भांडण झाले ना पहिल्यांदा मी सॉरी म्हणते, कारण की मला जाणीव होते, कारण की मला मी जर भांडण केले मी ह्यांच्यासोबत रागवले थोडं बोलले नाही तर ह्यांना पुन्हा आईची आठवण येईन, पुन्हा हे एकटे पडतेन, म्हणजे ह्यांना एकटे पडले की ह्यांना आईची आठवण येते, म्हणून मी कधीच भांडण जरी झाले ना पहिल्यांदा मी सॉरी म्हणते आणि ह्यांना पहिल्यांदा बोलते, कारण की आई जरी असती ना ह्यांची तर ह्यांना पहिल्यांदा असं आईच बोलली असती, आई कधीच रागवत नसती लेकरांवर. मग मला थोडंसं वेगळं वाटतं कारण की हे एकटे एकटे पडल्याने वाटतं, त्यामुळं मग मला जाणीव होती हो आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो. आपल्या आयुष्यामध्ये काही पण असू द्या, पैसा असू द्या, खूप काही सर्व गोष्टी असू द्या, प्रत्येक खुशी असू द्या, पण कसं असतं ना ज्यावेळेस आई असते ना आईची जागा खरंच कोण घेऊ शकत नसतं, माझी बायको घेऊ शकत नाही, माझी मुलगी घेऊ शकत नाही, आई ही आईच असते आणि बायको ही बायकोच असते. कारण की जेवढं आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या आईनं आपल्या पोटामध्ये ठेवून आपला सांभाळ केला, आपल्याला जन्म दिला आहे, त्या आईला विसरणं कदाचित खूप अवघड जातं, खूप म्हणजे खूप. हो खरंय मी तुमच्या आईची जागा घेऊ शकत नाही, पण मी तर प्रयत्न करते ना तुम्हाला खुश ठेवण्याचा किंवा कोण्या गोष्टीची तुम्हाला न कमी पण असं कमी न पडता, म्हणजे असं तुम्हाला एकटे पडल्याने वाटूच नाही असं. पण खरंय जसं ह्यांची मम्मी वर्ष 2 वर्ष झालं 1.5 वर्ष झालं वारल्याचं, तर आम्ही आहेत म्हणून ह्यांना एकटे वाटतच नाही असं मला वाटतंय, हे नाहीतर एकटे पडले असते जरासं वेगळंच वाटलं असतं ह्यांना. पण माझी खुशी ते सगळेजण खुशी ते असल्यामुळं जरासं हे झाले रमले घरामध्ये, नाहीतर हे 15-20 दिवस असे एकटे एकटे होते, मला बोलत नव्हते, कोणालाच बोलत नव्हते जेव्हा ह्यांची मम्मी वारली होती त्यावेळेला. ज्यावेळेस आई होती ना त्यावेळेस माझ्या छोट्या छोट्या गोष्टी पुरवायची, कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही तिनं मला, असं प्रत्येक गोष्टीसाठी आई अशी हाक जरी दिली ना कधी पण ती माझ्या गोष्टीसाठी तत्पर उभी राहायची,
कुठल्याही गोष्टीची मला कमी पडू दिली नाही. ज्यावेळेस मी बाहेरगावी शिकायला होतो ना, त्यावेळेस मला प्रत्येक गोष्टीची पूर्तता अशी काहीच कमी पडू द्यायची नाही. जे पाहिजे ते भैया बोल तुला काय पाहिजे, भैया बोल तुला काय पाहिजे, माझ्या महाकाईच्या अगोदर मला सगळ्या गोष्टी द्यायची. आणि कसं माहिती का, ह्यांच्या म्हणजे माझ्या सासूला फक्त हा एकच मुलगा होता, हेच होते फक्त, त्यांना मुलगी नव्हती काय नव्हती. आणि त्या जसं माझं लग्न झालं ना, मी आले ना घरामध्ये, तर त्यांनी मला सगळं जसं त्यांची मुलगी ना तसंच सांभाळलं. पण जास्त दिवस त्यांनी माझ्यासोबत राहिले नाही, किंवा जास्त दिवस मला त्यांची साथ नाही भेटली. एक दीड वर्षच फक्त आम्ही सोबत राहिलो होतो, आणि पुन्हा त्यांचं दुःख राहिलं. तुम्हाला वाटत असेल की बाबा आमच्या दोघांचं वय नाही एवढं, माझं पण वय नाही आहे, ह्या वयामध्ये आई कसं सोडून जाईल. कारण की होणारी गोष्ट होतच असते, आपण कुठल्या गोष्टीला अडवू शकत नसतो. आईला एक आजार झाला होता, कॅन्सर. हे नाव जरी ऐकलं ना असं काळ झाला धडकी बसते, कारण की ह्या आजारावर आजपर्यंत कुठलंही औषध निघलेलं नाही आहे. हा आजार एकदा झाला ना, एकदा माणसाला जडला ना, तो शेवटपर्यंत कधीच सोडत नाही त्या व्यक्तीला. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत सोडत नाही. असंच काही घडलं होतं आईसोबत. पण आम्ही प्रयत्न केला, ह्यांना आजार झाला त्यावेळेला, ह्यांच्या मम्मीला आम्ही असं निश्चय केलं की आम्ही ह्यांना बरं करतो. आम्हाला असं वाटलं म्हणजे त्यावेळेला तर मला बी नव्हतं माहिती असं हो म्हणजे त्या आजारातून मरत्यानंच म्हणजे स्टेप राहते आता त्याच्यामध्ये बी. पण ह्यांची ह्यांच्या मम्मीची लास्टची स्टेप होती त्यावेळेला चालू. आईचं दुखत होतं भरपूर वेळेस, आम्ही हॉस्पिटलला दाखवण्याचा प्रयत्न केला, खूप हॉस्पिटलला दाखवलं, पण लवकर काही दिसून आलं नाही नेमकं काय होतं आहे काय नाही. ह्या गोष्टी कळूनच चुकल्या नाही आम्हाला नेमकं काय झालं आहे. भरपूर जाग्यावर दाखवल्यानंतर शेवटी एका हॉस्पिटलमध्ये त्याचं निदान झालं, नेमकं कळलं काय आजार आहे काय नाही. आजार कळल्यानंतर मग आम्हाला बीडीमध्येच आजार कळला नेमकं काय झालं आहे काय नाही, काकूनाना हॉस्पिटलमध्ये कळलं. त्यानंतर मग तिथून आम्ही बार्शी येते, कॅन्सर हॉस्पिटल म्हणून बार्शीला एक दवाखाना आहे, तिथे आम्ही ट्रान्सफर केला. ऑल महाराष्ट्रामध्ये कॅन्सरसाठी एकच दवाखाना येतो, तिथे आम्ही गेल्यानंतर ट्रीटमेंट आमची तिथे चालू झाली. आम्ही कमीत कमी 3-3.5 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. दर महिन्याला 21 दिवसाला चक्कर असायचे आमची तिथे, दर 21 दिवसाला. प्रत्येक वेळेस गेलं, प्रत्येक वेळेस 4-5 दिवस आमचा मुक्काम त्या हॉस्पिटललाच असायचा. 4-5 दिवस ॲडमिट करून घ्यायचे, ट्रीटमेंट चालू राहायचे. खूप म्हणजे खूप बेहाल व्हायचे. पण ज्या वेळेला पहिली वेळेस ह्यांच्या मम्मीचा आजार कळाला होता त्यावेळेस ह्यांनी कम्प्लीट महिना दीड महिना दवाखान्यात होते. त्यावेळेस आम्हाला मुलगी झाली होती. मुलगी झाल्यानंतर 2 महिन्यांनीच, 2 का 2.5 महिन्यानंतरच आईला घेऊन मी त्या हॉस्पिटलला गेलो. माझी मुलगी फक्त अवघ्या 1.5 महिन्याची होती. 1.5 महिन्याची असताना त्या हॉस्पिटलला आम्ही गेल्यानंतर तिथे 2 ते 2.5 महिने मी तिथेच होतो हॉस्पिटलला. तिथे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर वाटलं होईल काहीतरी चांगलं होईल, होईल आईचं म्हणजे जे आजार झालाय तो कमी होईल किंवा ठीक होईल. हे मला माहीत होतं की तो आजार पूर्णपणे नष्ट होणार नाही आहे. बाबा नेमकं म्हटलं आज नाही उद्या नाही परवा असं स्टेप बाय स्टेप तरी म्हणलं कसं तरी जीव राहील म्हटलं. कारण की कॅन्सर हा आजार असा आहे, एकदा त्याचं नाव पण घेऊ वाटत नाही. खूप प्रयत्न केला, पण खरंच आईची माया काय असते ना, हे त्या हॉस्पिटलला असताना मला काही कारण म्हणजे असे थोडंफार दिसून आलं की बाबा खरंच आईची माया असते, खूप म्हणजे खूप असते. आईचं इतकं दुखत असताना रात्रंदिवस ती रडायची, तिला झोप येत नव्हती, खूप म्हणजे खूप रडायची. आणि त्यावेळेस खूप थंडीचे दिवस होते, ज्यावेळेस रात्री आम्ही झोपलो होतो ना ती बेडवर झोपलेली होती, तिला सलाईन पण लावलेली होती हॉस्पिटलमध्ये, आणि मी एकदम खाली झोपलो होतो फरशीवर. पूर्ण थंडीचं वातावरण होतं, खूप म्हणजे असं कुरमडून गेल्यासारखं झोपलो होतो मी खाली. त्या थंडीमध्ये रात्री सलाईन लावलेली असताना पण आई उठली, तिच्या अंगावरली शाल काढली, माझ्या अंगावर टाकली, मी खाली झोपलेलो होतो. अक्षरशः त्यावेळेस डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, कारण की आईची माया असते ना खरंच कुणीच पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्या दिवशी तो विषय काढलाच नाही, म्हणून आम्ही फक्त फॅमिलीमध्ये यांचे पप्पा मी खुशी आणि ह्यांनी एवढे 4 जण आहेत. आणि आहेत नातेवाईक, पण ते आपल्या आपल्या म्हणजे कसं आहेत, पण ते जास्त घराजवळ नाहीत आमच्या, थोडं लांब आहेत. आणि ह्यांच्या मम्मीचा विषय काढला नाही, कारण की हे थोडेसे नाराज होते ना, त्यामुळं हे बी विषय नाहीत काढत. ह्यांना वाटतंय म्हणजे मी नाराज होते का, मला काही वाटतं का, म्हणून ह्यांनी विषय नाही काढला. कारण की आमच्या फॅमिलीमध्ये 4 जण, 4 मधून त्यातले 1 जण सोडून जात आहे आम्हाला,
असं वेगळं तर वाटणार ना त्या त्या गोष्टी. खूप प्रयत्न केला पण कसं असतं, जे नशिबात लिहिलं आहे ना तेच घडतं. आपण कितीही प्रयत्न केला ना नशिबापुढं आपण जाऊ शकत नाही. जे देवानं लिहिलं आहे आपल्या नशिबामध्ये काय होणार आहे ते घडतच असतं. खूप प्रयत्न केला पण तरी पण काहीच झालं नाही. शेवटी माझी आई मला सोडून गेलीच. यामुळे मी कधी आईचं नाव काढलं नाही व्हिडिओमध्ये की बाबा नको, कारण कसं माहिती आहे प्रत्येक वेळेस तिची आठवण आली असं खूप वेगळं फील होतं. कारण की आईची आठवण खरंच खूप वेगळी असते. ज्याला आई आहे त्यांनी खरंच आईची कदर करायला पाहिजे. जोपर्यंत आपली व्यक्ती आपल्या सोबत असते ना त्यावेळेस आपण कुठल्याही व्यक्तीची कदर करत नाही, पण ज्यावेळेस ती आपल्याला सोडून जाते ना नंतर मिस यू स्टेटस टाकून किंवा मिस यू स्वतः बोलून आठवण काढून काही होत नसतं. जोपर्यंत आपल्यासोबत आहे तो पण खरंच आपल्या आईला जपा. आपली आई जे मागल ते आपण देण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्या आईला भासली नाही पाहिजे, फक्त एवढंच करा. माझ्या या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आई वडील हे आहेत ना तर जगामध्ये सर्व काही आहे. जर आई वडील जर नसतील आणि असून जर आपण त्यांची साथ देत नसेल किंवा आपण त्यांच्याकडे बघत नसेल, त्याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही आहे या जगामध्ये. प्लीज असं काहीही करू नका, फक्त आपल्या आई वडिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. कारण की त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ते आहेत म्हणून आपण आहोत, आणि आपण आहोत म्हणूनच त्यांना सांभाळा. धन्यवाद.